<imitation> नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातली दहावी राशी म्हणजे धनुराशीनंतर येणारी मकर राशी या मकर राशीच्या ऑक्टोबर दोन हजार बावीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची तसेच मंडळी आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे या महिन्यातल्या महत्त्वाच्या दिवसांची ज्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे विशेष काळजी अत्यंत काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची व्यवहाराची कारण हे दिवस आपल्या राशीला असणार आहेत काहीसे अशुभ परिणाम देणारे शिवाय आपण माहिती करून घ्यायची आहे ती म्हणजे अशुभ दिवसांबरोबर शुभ दिवसांची सुद्धा ज्या दिवशी आपण करू शकता आपल्या व्यवहारातली महत्त्वाची कामं तसेच अशुभ ग्रहांचे जे काही परिणाम निर्माण होतात दर महिन्यामध्ये ते कमी करण्यासाठी नक्की कोणता करायचा उपाय तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला बिलकुल विसरू नका मग ही राशी चक्रातली दहावी राशी म्हणजेच धनुराशीनंतर येणारी शनिग्रहाच्या अंमलाखाली येणारी ही राशी असून अत्यंत कामसू कष्टाळू अशी ही राशी आहे एखाद्या कामामध्ये पूर्ण लक्ष देऊन ते पूर्णत्वाला जाईपर्यंत पूर्णपणे मेहनत घेणारी ही राशी आहे व्यावहारिक जीवनामध्ये अत्यंत काटेकोरपणा ठेवणारी राशी म्हणजेच ही राशी चक्रातली दहावी मकर राशी या राशीचं जे नामाक्षर आहे ते ख ज आणि भ त्याचप्रमाणे ग यावरून सुरू होणारं असतं आणि हो मंडळी आपण हे राशी भविष्य जे माहिती करून घेतो ना ते आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेतो आहे म्हणजेच जन्माच्या वेळेला जी आपली राशी माहिती असते आपल्याला त्या राशीनुसार म्हणजेच चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसार या मासिक राशी भविष्याचं हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार माहिती करून घेतोय व्यवहारातलं नाव कोणतंही असो चंद्र राशीनुसार जे नाव ठेवलं जातं त्यानुसार तसे जर राशी भविष्य सगळ्याच्या सगळं आपल्याला लागू पडेल का मंडळी तर बिलकुल नाही कारण करोडो लाखो लोक एकाच राशीमध्ये जन्माला येतात परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते अवश्य तपासून बघा आणि त्यानुसार हे गोचर ग्रहांचे भ्रमण आपल्याला परिणाम देत असतात हे लक्षात घेऊन जर आपण हे मासिक राशी भविष्य माहिती करून घेत तर या संपूर्ण महिन्याचं योग्य असं नियोजन आपण छानपैकी करू शकाल कारण महत्त्वाचे जे ढोबळ चांगले किंवा वाईट परिणाम आहेत ते मात्र निश्चित मिळतात मंडळी मी ज्योतिष सल्लागार नेयत धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय ते म्हणजे आपल्या सगळ्यांचं आवडतं यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामधन मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गूढ विषयातली माहिती नवनवीन विषयाची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आणि हो आपल्याला सुद्धा जर आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन आपलं असेल किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचं असेल सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल वास्तू मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून आपले अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि माहिती घेऊ शकता त्यासाठी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे ही राशी भविष्य जाणून घेण्यापूर्वी आपल्याला माहिती घेणं अत्यंत आवश्यक असतं ते म्हणजे हे ऑक्टोबर महिन्याचं जे आपण राशी भविष्य मकर राशीचं पाहते या मकर राशीसाठी जे काही महत्त्वाचे ग्रह गोचर भ्रमण करणार आहेत त्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्या राशीवर निर्माण होतात मग ते कसे असणार आहेत त्याची माहिती घेणं फार महत्त्वाचं आहे सर्वप्रथम आपण ती माहिती घेऊया या महिन्यामध्ये आपल्या राशीचा स्वामी ग्रह शनी हा आपल्याच राशीमधून म्हणजे मकर राशीमध्ये म्हणजेच पहिल्या घरातून गोचर भ्रमण करतोय आणि हे सध्या राशीला तो वक्री आहे मात्र शेवटच्या आठवड्यामध्ये तो मार्गी होत आहे त्यामुळे काही बाबतीमध्ये शनीचे हे मार्गी होणं आपल्या राशीच्या मंडळींना जातकांना शुभफळं काही प्रमाणात थोडीशी वाढीव देताना दिसत आहे तर रवी शुक्र बुध या तिन्ही ग्रहांचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये भाग्य आणि कर्मस्थानातून होणार असणार त्यामुळे बरीचशी शुभफळं आर्थिक आणि इतर कामाच्या बाबतीमध्ये या महिन्यात आपल्या राशीच्या जातकांना मिळताना दिसत आहेत राहू नेहमीप्रमाणेच चा आपल्या चौथ्या स्थानातून तर केतू कर्म म्हणजे दशमस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे तर मंगळ ग्रह हा राशीला सोळा ऑक्टोबरपर्यंत पाचव्या घरातून आणि त्यानंतर सहाव्या घरातून गोचर भ्रमण करत आहे मंडळी ही होती आपल्या मकर राशीच्या संदर्भातली या ऑक्टोबर महिन्यातली ग्रहांची परिस्थिती आणि स्थिती चला तर मग याच माहितीच्या आधारे आपण ह्या गोचर ग्रहांच्या परिस्थितीचा परिणामांचा आपल्या राशीला काय बरं मिळतो आहे शुभ आणि अशुभ परिणाम आणि कोणती घ्यायची आहे आपल्याला या महिन्यामध्ये काळजी आणि कोणत्या कामाला द्यायचं आहे महत्त्व आणि उपाय कोणते करायची ही सगळी माहिती महिन्याच्या सुरुवातीला प्रथम स्थानातील वक्री असलेला शनी हा आपल्या कामातील थोडीशी खडतरता जास्त वाढवतो आहे काही व्यावहारिक निर्णय घेताना तर फार काळजीपूर्वक आपल्याला तो घ्यावा लागणार आहे या महिन्यातील शनीचं वक्री भवन हे निर्णय घेताना आपला जो संभ्रम आहे एखाद्या विषयातला तो जरा जास्त वाढवेल त्यामुळे चुका होऊन घेतलेल्या व्यावहारिक निर्णयात भविष्यात नुकसान होण्याची शक्यता वाढत आहे अशा वेळी योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घ्या आणि आपल्या कामात परिपूर्ण काटेकोरपणे लक्ष द्या काम करा नुकसान होणार नाही तसेच यामुळे कामातील संघर्ष आणि खडतरता सुद्धा वाढताना दिसतोय त्यामुळे संयम ठेवणं जरुरीचं होणार आहे आपल्या राशीच्या जातकांना या संपूर्ण काळात मात्र उशिराने का होईना आपल्याला कामातील यश मात्र निश्चित मिळणार आहे म्हणजे आजचं यश उद्यावरती जाणार पण मिळणार नक्की मात्र ही परिस्थिती महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मात्र काहीशी बदलताना दिसत स्वतःवरील आत्मविश्वास वाढून निर्णयातील अचूकता चांगली राहील कारण आपण मगाशीच माहिती करून घेतलं की शेवटच्या आठवड्यामध्ये या महिन्याच्या शनिग्रह मार्गी होतोय आपल्याच राशीमध्ये भाग्यस्थानातला रवी आणि बुध यांचा बुधा आदित्य योग काही सरकारी कामातले चांगले लाभ मिळवायला मात्र मदत करतोय महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये विशेष करून सोळा ऑक्टोबरपर्यंत हा जो बुधा आणि रवीचा शुभयोग आपल्या भाग्यस्थानातून झालेला आहे म्हणजे राशी कुंडलीतल्या नवव्या घरातून जो झालेला आहे त्यामुळे सतरा ऑक्टोबरनंतर रवी कर्म म्हणजे दहाव्या स्थानामध्ये येत आहे त्यामुळे बरेचसे आपले कार्य सफल होण्याच्या जवळपास पोहोचलेले आहे असं वाटलं तरीसुद्धा रवी या ग्रहावर राहू आणि शनी या ग्रहांची मात्र दृष्टी पडत असल्यामुळे आज होणारं काम काहीसं काही, काही कारणांमुळे पुढे गेलेलं दिसेल अशावेळी आपली मानसिक स्थिती काहीशी नाराज होण्याची शक्यता स्वाभाविकपणे राहणार आहे परंतु या गोष्टी अगोदर कळत ना त्यामुळे नाराज बिलकुल होऊ नका विशेष करून जी मंडळी नोकरीमध्ये या अपेक्षित आहेत की बाबा आता आपलं प्रमोशन होईल पगारवाढ होईल मनासारख्या जाग्यावर आपलं पोस्टिंग होईल बदली होईल अर्थात त्यांच्या योग्यतेनुसार तिथे या रवीवरील शनी राहू केतूच्या प्रभावामुळे थोडासा विलंब होण्याची शक्यता मात्र या महिन्यापुरती वाढताना दिसते आहे आणि मानसिक खिन्नता निर्माण याच कारणामुळे होताना दिसेल अर्थात हा योग या महिन्यासाठी आहे लक्षा तर आपले या हे लक्षात ठेवलं तर आपल्या कामाचं यश हे पुढे जाऊन आपल्याला निश्चित मिळणार आहे आपल्या पदरामध्ये अवश्य पडणार आहे हे मात्र विसरायचं नाही परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा कर्मस्थानावर शनीची दृष्टी पडते कर्म म्हणजे दशमस्थान तेव्हा शनी कामातील खडतरता वाढवतो संघर्ष वाढवतो परंतु हेच आपल्या यशाचं खरं तर सूत्र असतं कारण ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला पुढे जाऊन निश्चित मोठा यशाचा मार्ग खुला करताना दिसते आयुष्यातील काही मोठे परिवर्तन येणार असते त्यापूर्वीची ही परिस्थिती या शनिग्रहामुळे तयार होताना दिसते किंवा शनी ही परिस्थिती तयार करतो म्हणजेच मोठ्या यशाच्या मार्गावर जाण्याची तयारी शनी महाराज आपल्याकडून करवून घेत आहेत या दृष्टीने या विषयाकडे आणि प्रसंगाकडे पाहिलं तर निश्चित नाराजी होणार नाही आणि याचा अनुभव बऱ्याच जणांनी आपल्या साडेसातीच्या काळात घेतलेला आहे की प्रचंड खडतर अवस्थेतून जात असताना पुढे मात्र यशाचा महामार्ग दिसत असतो म्हणून मंडळी जी मंडळी आपल्या जीवनामध्ये नोकरी व्यवसाय कोर्ट कचेरी परदेशगमन मोठे कर्ज व्यापारातलं परिवर्तन करू इच्छितात त्यांनी मात्र योग्य मार्गदर्शन घेऊनच आपले निर्णय घ्यायचे आहेत त्यामुळे निर्णय घ्यायला हरकत नाही मार्गदर्शन आणि काटेकोरपणे त्याचं नियोजन मात्र करा म्हणजे भविष्यात नुकसान होणार नाही मकर राशीला सध्याचा कालखंड परिस्थिती समजावून घेणं आणि परिस्थितीवर लक्ष ठेवणं यासाठीचं आहेच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तुमच्या संयम आणि परिश्रम यांची सध्या परीक्षा सुरू आहे असंही आपण म्हणू शकता मंडळी काय असतं पैसा मानसन्मान प्रतिष्ठा अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्यास आपल्या जवळची कधी कधी तर लांबची सुद्धा माणसं आपल्या आजूबाजूला आपली स्तुती करण्यासाठी जमलेली असतात अगदी त्यांचं स्तुती करताना तोंडही दुखत नाही आपल्या आनंदात आपल्या सुखात ही मंडळी वाटेकरी होत असतात परंतु जेव्हा आपली वेळ खराब होते किंवा खराब चालू असते त्यावेळी हीच माणसं त्यांचा खरा चेहरा दाखवतात आणि आपल्याला आपल्यापासून पळ काढतात तेव्हा अशा लोकांना ओळखण्याचा हा कालखंड आहे आणि स्वतःवरचा विश्वास मात्र ठेवायला शिका अशावेळी अवश्य रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ मुद्दामून करा दशरथाने रचलेलं म्हणजे दशरथ विरचित शनी स्तोत्र याचाही पाठ पूर्ण श्रद्धेने सुरू ठेवा आपल्या चैतन्यलहरी पुस्तकामध्ये ही स्तोत्र आलेली आहेत काही ना काही मार्ग निघायला निश्चित मदत मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल तो वेगळाच या काळामध्ये आपल्या कुटुंबातील वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याची योग्य ती काळजी मात्र घ्यायची आहे तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळींशी विशेष करून वडिलांशीसुद्धा आपले व्यावहारिक संबंध बिघडणार नाहीत याचीसुद्धा काळजी आपल्या राशीच्या जातकांना घ्यायची आहे थोडक्यात काय तर या महिन्याच्या सर्व महत्त्वाची कामं महत्त्वाचे व्यवहार हे सोळा ऑक्टोबरपूर्वी हातात घ्यायचे आहेत आणि पूर्ण करण्याचा आपल्याकडून प्रयत्न करायचा आहे या महिन्यातील मंगळ आणि शुक्र या ग्रहांची साथ आपल्या राशीला उत्तम असल्यामुळे कला आणि क्रीडा या क्षेत्रामध्ये असणारी जी काही आपल्या राशीची मंडळी आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या मेहनतीकडे अवश्य लक्ष द्यावं कारण यश मिळण्याचे संकेत हे दोन्ही ग्रह आपल्या राशीला सध्याच्या काळात सुद्धा देत आहेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी अंगावर गणेश रुद्राक्षाचा सुंदर उपयोग होतो अशा गणेश रुद्राक्ष वापराचे फायदे माहिती करून घेण्यासाठी त्याचा व्हिडिओ आपण आधीच केलेला आहे तो मुद्दा म्हणून आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामुळे ह्या गणेश रुद्राक्षाचे विद्यार्थ्यांनी किंवा मानसिक शांततेसाठी कसा उपयोग होतो ही माहिती आपल्याला कळेलच ज्यांना व्यवसाय वाढीसाठी अतिरिक्त भांडवल व्यवस्था गुंतवणूक किंवा बँक लोन करायचं आहे अवश्य या महिन्यामध्ये आपले प्रयत्न त्यादृष्टीने त्या विषयाच्या अनुषंगाने करायला बिलकुल हरकत नाही तसे जी मंडळी फायनान्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स पब्लिकेशन्स मीडिया तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी शेती वाहन गॅरेज इलेक्ट्रॉनिक हॉटेल आणि वस्त्र उद्योगाशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत त्यांना काही चांगल्या संधी व्यवसाय वाढीच्या किंवा नोकरीमध्ये असाल तर आर्थिक फायद्याच्या या महिन्यामध्ये मिळण्याचे योगसुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला अवश्य लक्ष ठेवायचं आहे अशा सगळ्या गोष्टींकडे आणि आलेल्या संधीचा योग्य तो लाभ मात्र घ्यायचा आहे मात्र योग्य ते मार्गदर्शन अशाही वेळेला जाणकार व्यक्तीकडून अवश्य घेत राहा याला बिलकुल विसरू नका दाम्पत्य जीवनातील यशासाठी गुरु आणि शुक्रांच्या दोन्ही ग्रहांची साथ उत्तम आहे आपल्या राशीला तसेच शुक्र आणि गुरुचं सहकार्य असल्यामुळे विवाह इच्छुक जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांनी या महिन्यामध्ये लग्नाच्या संदर्भामध्ये आपला जो निर्णय आहे तो घ्यायला योग्य राहील शिवाय त्या दृष्टीने आपले प्रयत्न वाढवू शकता परंतु ज्यांना संततीसाठी निर्णय घ्यायचा आहे त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला घेऊनच हा संततीचा निर्णय पक्का करावा तसेच ज्या महिला सध्या गर्भस्थानात म्हणजे गर्भावस्थेमध्ये आहेत त्यांनी आपल्या शारीरिक बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये जास्त काळजी घ्यायची योग्य असे पथ्यपाणी सांभाळणं शक्य झालं तर महिलांनी या दिवसामध्ये रामरक्षा स्तोत्राचा पाठ अवश्य सुरू ठेवा शिवलीलामृत अकरावा अध्याय सुद्धा तुम्ही वेळ मिळेल तसा अवश्य वाचनामध्ये ठेवा जेणेकरून गर्भधारणा आणि गर्भावस्थेत असलेल्या महिलांना खूप चांगला आशीर्वाद याचा मिळतो शेअर मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक आय टी एफ एम सी जी केमिकल इंजिनिअरिंग बँकिंग फायनान्स हे सेक्टर गुंतवणुकीसाठी फायद्याचे से राहतील लाँग टर्मचा विचार केला तर आय टी फार्मा आणि ऑटो सेक्टरकडे लक्ष द्यायला गुंतवणूक करायला बिलकुल हरकत नाही मात्र इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत त्यांनी हा महिना मात्र थोडासा मिश्र स्वरूपाचा असल्यामुळे काळजी लक्ष आणि सावधानता ठेवूनच ट्रेडिंग करायचं आहे बांधकामाची जमीन शेतजमीन यांची खरेदी विक्रीसाठी हा महिना आपल्याला लाभदायक राहतो आहे तसेच गुंतवणूक करण्याची संधी जर या क्षेत्रामध्ये मिळाली तर अवश्य गुंतवणूक करू शकता कागदपत्रांची तपासणी मात्र योग्य वकिलांकडून करून घ्या आरोग्याचा विचार केला तर आरोग्याच्या बाबतीमध्ये सर्दी खोकला आणि कफाचे आजार आपल्याला सांभाळायचे आहेत विशेष करून गुडघेदुखीचा त्रास असलेल्यांनी योग्य डॉक्टरी सल्ला अवश्य घ्यायचा आहे या महिन्यातील अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी हनुमान चालिसा आणि भीमरूपी मारुती स्तोत्राचे पाठ मात्र अवश्य सुरू ठेवा त्याचबरोबर शक्य झालं तर सूर्यस्तुती हे जे स्तोत्र आहे सूर्याचं रविग्रहाचं या सूर्यस्तुती स्तोत्राचा रोज पाठ अवश्य सकाळच्या वेळेमध्ये करता आलं तर फार उत्तम चंद्राचं गोचर गोचरभ्रमणना मंडळी आपल्या मनावर फार मोठा परिणाम निर्माण करत असतं चंद्राचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा चौथं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला बऱ्यापैकी आपल्या कामात आपल्या आरोग्यात काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं कारण असं जे गोचर भ्रमण चंद्राचं आहे ते आपल्या राशीला या महिन्यामध्ये दोन तीन चार अकरा बारा एकवीस बावीस आणि शेवटचे दोन दिवस म्हणजे तीस आणि एकतीस या तारखांना काहीसे अशुभ असल्यामुळे या दिवशी आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर पहिलीच तारीख म्हणजे एक तारीख पाच ते दहा तेरा ते वीस तेवीस ते एकोणतीस या ज्या दिवशी तारखा आहेत किंवा हे जे दिवस आहेत या दिवशी मात्र आपली महत्त्वाची कामं पूर्ण करायला काही महत्त्वाची खरेदी करायला आपण अवश्य लक्ष देऊ शकता मंडळी ही होती मकर राशीची या ऑक्टोबर महिन्यातली ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये आपल्या ज्योतिष ज्योतिषकट्टाच्या वतीने अभिमंत्रित केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग विविध ग्रहांची यंत्र कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिण द्वार दिशा दोष निवारण यंत्र तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष हा अभिमंत्रित केलेला भारतामध्ये आपण आमच्याकडून कुठेही असाल मागवू शकता या आश्विन नवरात्रीमध्ये काही आपण मंत्र सिद्ध करायला घेतलेली यंत्र म्हणजे कुबेर लक्ष्मी यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी मेरुश्री यंत्र आणि दक्षिण दिशा दोष निवारण च्या संदर्भातली काही सुंदर यंत्र ही या काळामध्ये अभिमंत्रित केली जात आहेत ज्यांना ही हवी असतील संपर्क साधावा तसेच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आमच्या संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावर आपण तीनशे एकतीस रुपये गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट त्याची संपूर्ण पत्ता तुमचा मेन पिनकोड नंबर आमच्या याच कार्यालयाच्या नंबरवर व्हॉट्सअप करावा पुस्तक अगदी आठवड्याभरामध्ये कुरिअरद्वारे घरपोच मिळेल मंडळी ही होती या ऑक्टोबर महिन्यातली दहाव्या राशीची माहिती पुढच्या भागामध्ये अकरावी म्हणजे कुंभ राशी, राशी काय सांगते ऑक्टोबर महिन्यासाठी त्याची माहिती घेऊया तोपर्यंत कळावे बाय असावा धन्यवाद